मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं प्रत्येकी एक रुग्ण कोरोनाबाधित आढळल्यामुळे राज्यातली बाधितांची एकूण संख्या आता 52 झाली आहे. कोरोना आजार बरा होतो, नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसंच घराबाहेर जाणं टाळावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केलं. आज 3 यामध्ये ॲडिशन झालेले आहेत. एक पिंपरी चिंचवड, एक पुणे आणि एक मुंबई असे 3 रुग्ण त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि त्यामुळे एकूण संख्या जरी हे 5 त्यातून आज आपण निगेटिव्ह झाल्यामुळे मायनस आपण करण्याची पद्धत नाही, परंतु ते निगेटिव्ह आहेत आणि आता त्यांना डिस्चार्ज देता येऊ शकेल. परंतु एकूण जे काल 49 मी जे सांगितले होते त्याच्यात 3 वाढ झाल्यामुळं एकूण संख्या महाराष्ट्राची 52 या ठिकाणी झालेली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या काहींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे आज 5 रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे असं टोपे म्हणाले. सुरुवातीला पेशंट्स ऍडमिट होते, त्यामध्ये आता आपण त्यांना जवळजवळ 14 दिवस आता पूर्ण झालेत आणि 7 दिवस पूर्ण झालेत आणि त्याच्यानंतर त्यांचे टेस्ट घेतले. ज्या 2 टेस्ट पूर्ण घेतल्यानंतर मग 24 तासात तर त्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि त्यामुळे मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की कोरोना आजार बरा होतो हे आम्ही वारंवार जे सांगत होतो त्यातले ॲडमिटेड पॉझिटिव्ह पेशंट्स आता 5 डिस्चार्जच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना कदाचित आज डिस्चार्ज दिला जाईल. फक्त त्यांना होम क्वारंटाईन राहावं लागेल पुढच्या आणखीन 7-8-10 दिवस आणि त्या दृष्टीनं ती काळजी, ते सर्वेलन्स निश्चित प्रकारे लागू राहील. परंतु ते निगेटिव्ह झालेले आहेत आणि त्यामुळे डिस्चार्ज योग्य आहेत ही एक महत्त्वाची समाधानाची बाब या दृष्टिकोनातून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल. जेणेकरून एक लक्षात घेतलं पाहिजे की 100% यामध्ये क्युअर होण्याचा रेट हा निश्चित प्रकारे चांगला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अतिदक्षतेचा रुग्ण असेल तर त्याचा संपूर्ण खर्च सरकारच्या वतीनं केला जातो असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागरिकांनी 100% प्रतिसाद द्यावा असं आवाहनही टोपे यांनी केलं.